महाराष्ट्र वैश्विक विचार मांडणाऱ्या साधू संतांचा देश, आयुष्याचा स्वातंत्र्य संघर्ष करणाऱ्या वीर स्त्री पुरुषांचा देश, सह्याद्रीच्या अंगाखांड्यावर जरी पटक्याच्या डोलानं विराजमान गडकोटांचा देश। मात्र याच गड किल्ल्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। ही दुरावस्था पाहून शिव सह्याद्री दुर्ग संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतलाय आणि किल्ले देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर पडझड झालीये। ती दुरुस्त करून किल्ले संवर्धनाचं काम शिवसह्याद्री दुर्ग संवर्धन संस्थेने सुरू केलंय। पुण्यापासून 180 किलोमीटर आणि फलटण पासून 18 किलोमीटर असणाऱ्या शिवरायांच्या पदस्पर्श झालेल्या किल्ले संतोषगडाला संतोष मिळवून देण्याचं काम ही संस्था करते। संस्थेचे सभासद गडाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सातत्याने श्रमदान करतात। संस्थेतर्फे गडावर बुजलेले दरवाजे शोधून ते व्यवस्थित केले आहे। तसेच एकमेव शिवकालीन विहिरीतील गाळ काढून ती स्वच्छ केली आहे। महाराजांच्या थोर विचारांचा अंश बनून जे किल्ले आज आपल्यामध्ये आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे आपण थेट महाराजांच्या विचारांचीच प्रतारणा करतोय। हाच विचार कुठेतरी खोलवर मनाला टोचला आणि या विचारातून शिवसह्याद्री दुर्ग संवर्धन पुणे या संस्थेचा उगम झालाय। या शिवसह्याद्री दुर्ग संवर्धन संस्थेबद्दल जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीने। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांची देखभाल आणि दुरुस्तीचं काम शिवसह्याद्री दुर्ग संवर्धन संस्थेचे कार्यकर्ते करतायत, अथक परिश्रम घेतात। जाणून घेऊयात त्यांच्या या उपक्रमाबद्दल, नक्की काय हा उपक्रम आहे, काय सांगाल सर तुम्ही? शिवसह्याद्री दुर्ग संवर्धन या संस्थेचे तुम्ही एक कार्यकर्ते आहात, की कसं तुम्हाला कल्पना सुचली की आपण गड किल्ल्यांची देखभाल आणि दुरुस्ती करू शकतो? जय शिवराय। पहिल्यांदा आमचा ट्रेकिंगचा ग्रुप होता, त्यातून आम्ही गड किल्ले फिरताना आमच्या कल्पनेत अशी डोक्यात अशी कल्पना आली की आपणच काहीतरी गड किल्ल्यांविषयी केलं पाहिजे, इतरांना सांगण्यापेक्षा आपणच सुरुवात केलेली चांगली राहील। त्यातून आम्ही किल्ले संतोषगड हा फलटणचा एक जो किल्ला आजपर्यंत बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे तो आम्ही लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यातील आमच्या एक 1.5 वर्षापूर्वीपासून ते काम चालू आहे। आमच्या ग्रुपचं नाव शिवसह्याद्री दुर्ग संवर्धन, त्याचप्रमाणे आमची जे ब्रीदवाक्य आहे शिवसह्याद्री दुर्ग संवर्धनचं, जे किल्ले संवर्धन दुर्गांचे ध्येय शिवसह्याद्रीचे, म्हणजे आमच्या शिवसह्याद्रीचं एका किल्ल्यावर थांबणार नाही आम्ही, तर जास्तीत जास्त जेवढे आमच्या प्रयत्नातून होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू। बरं, सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही किल्ले संवर्धनासाठी किंवा दुरुस्तीसाठी जात होता, तर तिथली नेमकी परिस्थिती कशी होती सुरुवातीला? सुरुवातीला म्हणजे आम्हाला थोडंसं आमच्या दृष्टीने जे होतं की गाडलेल्या वास्तू होत्या जमिनीत, ज्या लोकांना माहीत नव्हत्या, रस्ते दरवाजे ते 20-20 फुटापर्यंतचे दरवाजे आम्ही जमिनीतून बाहेर काढलेले आहेत, लोकांच्या समोर आणलेले आहेत, आणि गावांच्या त्या तातोडा ग्रामपंचायतच्या लोकांचं पण आम्हाला सहकार्य आहे। तिथल्या स्थानिक लोकांना आम्ही रोजगार देतो आणि त्यातून आम्ही गडाचं काम करतो आणि आम्ही दर आठवड्यामधून एक दिवस तिथं स्वतः कार्यरत असतो। आमची आमची एक 60 जणांचा ग्रुप आहे, त्यातून आम्ही स्वतःच्या स्वखर्चातून काम सांभाळून सगळं करून तिथं संवर्धन करण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो। सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही देखभाल दुरुस्ती करता किल्ल्यांची, तर त्यावेळेस तुम्हाला कसे अनुभव आले? अनुभव म्हणजे आम्हाला तसे अडचणी जास्त आलेले नाहीत, म्हणजे ज्या आल्या त्यांना आम्ही मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि आतापर्यंत आम्ही महाराजांच्या आशीर्वादाने कार्यरत आहेत। काय सांगाल सर, सध्या तुम्ही किल्ल्यांची दुरुस्ती वगैरे करता, साफसफाई करता, एक नवीन रूप देता महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांना, तुम्ही एक नवीन एक छान एक हे करता आणि प्रत्येक येणाऱ्या पर्यटकाला असं वाटलं पाहिजे की इथं खरं शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, तर एक त्याला दुरुस्ती आणि देखभाल आणि एक जतन संवर्धन करण्याचं तुम्ही काम करता, तर हे काम करताना तुम्हाला कसा अनुभव आला आहे, काय वाटतं तुम्हाला? प्रथमतः महाराजांचे किल्ले आपण जर पाहिले तर अत्यंत दयनीय अवस्था या किल्ल्यांची आहे। दुसऱ्या राज्यातले किल्ले पाहिले आम्ही, जैसलमेर पाहिला, कर्नाटकचे काही किल्ले पाहिले, इतके सुंदर आणि सुबक ठेवलेत, पण महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं, प्रत्येक किल्ल्याकडे लक्ष द्यायला हवं। जी वास्तू आपण जतन करतो आहे, जी आपण ऐतिहासिक वास्तू जतन करायला हवी, ते दुर्दैव आहे की आपले शासन आणि आपले कार्यकर्ते हे जतन करीत नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। कुठेतरी सरकारचं अपयश आलंय का किल्ले संवर्धनामध्ये असं तुम्हाला वाटतं?
हो अपयश म्हणायला हवं, कारण अजूनपर्यंत एकही किल्ला सरकारने या ठिकाणी पुनर्बांधणीचा निर्णय अजूनही घेतलेला नाही आहे। काय प्रयत्न सरकारचे असले पाहिजेत की जेणेकरून किल्ल्याचं संवर्धन आणि जतन होण्यास मदत होईल? सरकारचे प्रयत्न असे असायला हवेत की प्रत्येक किल्ला, प्रत्येक तहसीलदार तो त्या किल्ल्याचा रक्षण करत असायला हवा आणि त्याच्या अंडरही त्या किल्ल्याचं संवर्धन व्हायला हवं। बरं, तुम्हाला अशी का कल्पना सुचली की आपण एक किल्ल्याचं संवर्धन, जतन, देखभाल, दुरुस्ती करू शकतो? कधी सुचली कल्पना ही तुम्हाला? आम्ही जवळजवळ 10 वर्ष ट्रेकिंग करतो। म्हणजे तुम्ही ट्रेकिंग करतानाच गड किल्ल्यांची ट्रेकिंग करायचं? हो, अखंडपणे आम्ही जवळजवळ 10 वर्षापूर्वी ट्रेकिंग करीत होतो, पण आता 1 वर्षापूर्वी अशी कल्पना सुचली की हे जे गड किल्ले आहेत ते नुसतेच पाहिले जाऊ नयेत, त्याच्यासाठी काम करायला हवं। त्या उत्स्फूर्ततेतून आमचा 50 ते 60 लोकांचा ग्रुप आहे, तो ग्रुप या ठिकाणी कार्यरत आहे। तुम्हाला तुम्ही सांगता की जिथे किल्ल्यांची तुम्ही देखभाल दुरुस्ती करता तर तिथे एक स्वयंरोजगार मिळवून देता तुम्ही लोकांना, तर त्या लोकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो? खूप छान तातवडे गावचा प्रतिसाद आहे, तिथले सरपंच आणि नागरिकही अत्यंत उत्साही आहे, कारण प्रत्येक येणारा पर्यटक हा तातवडे गावातून वरती येणारा असतो आणि तातवडे गाव या संतोषगडामुळं फेमस गाव झालेलं आहे। कुणाला अजूनपर्यंत संतोषगड विचारला फलटणमध्ये तर कुणाला सांगता येत नव्हतं, कारण आम्ही ज्या वेळेस संतोषगडावर कार्यक्रम केले, ज्या वेळेस लोकांना इन्व्हाइट केलं, त्या वेळेस लोक फलटणमध्ये येऊन विचारतात संतोषगड कुठं आहेत, तर तो संतोषगड फलटणमधल्या लोकांनासुद्धा माहिती नव्हता। पण आज अशी परिस्थिती आहे की संतोषगड अख्ख्या फलटणमध्ये नव्हे पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध झालेलं आहे। की एक दुर्ग संवर्धनासाठी, किल्ले संवर्धनासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नागरिकांनी, दुर्दैवाची गोष्ट आहे की नागरिक त्या ठिकाणी जाऊन आपल्या गडकोटांचं संरक्षण करू शकत नाही, दारू पिणं, जुगार मटका त्या ठिकाणी चालतो। नागरिकांना म्हणजे ऐतिहासिक वास्तू आहे ही माहिती नाही, त्याचं सत्व काय आहे हे माहिती नाही, अजून अत्यंत दुर्दैव आणि म्हणजे हे गोष्ट म्हणावी लागेल। काय सांगाल तुम्ही, किती दिवसापासून तुम्ही किल्ल्यांचं संवर्धन करता किंवा किल्ल्यांची देखभाल दुरुस्ती करता, कसा अनुभव आला तुम्हाला? आत्ता ट्रेक आपण जे करतो ना, ट्रेकमधूनच ही कल्पना आपल्या आम्हाला आत्मसात झाली आणि तब्बल आज 1 वर्ष झालं आम्ही जो संतोषगड संवर्धनासाठी घेतलेलं आहे। तिथं गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की आम्ही ज्या गडावर गेलो त्या गडापर्यंत आत्तापर्यंत आम्हाला असं पाहण्यात आलं की लका इंग्रजांनंतर इकडं ना कुणी फिरकले का नाही या किल्ल्यावर, अशी परिस्थिती त्या किल्ल्याकडे होती। पूर्ण दरवाजे बिरवाजे पूर्ण गाडलेले होते। आम्ही ते संवर्धन करायचं कार्य ठरवलं, कारण आमच्यापासून 100 किलोमीटर अंतरावरचा किल्ला आहे, आम्हाला जेणेकरून त्या किल्ल्यापर्यंत तिथं लवकरात लवकर जाता येईल, त्याची सेवा करता येईल असं, कारण आज किल्ल्यांची सेवा केली नाही तर काहीच उपयोग नाही आहे। कारण आज आपल्या लाडक्या राजाला जर कुणी आजच्या परिस्थितीत कुणी पाहिलं असेल तर फक्त त्या गडकोटांनी पाहिलं, आणि आज तुम्हाला आम्हाला जर शिवाजी महाराजांची खरोखरच सेवा आपल्याला करायची असेल तर फक्त त्या गडकोटांची सेवा केली ना तर आपल्याला महाराजांची सेवा केल्याचं पुण्य नक्कीच मिळते असे हे गडकोटांचं। पुढची काय वाटचाल असणार आहे तुमची आता? पुढचं आता की जेणेकरून प्रत्येक मावळ्याने ना की महाराजांची सेवा केली पाहिजे, एवढेच आहे, गडकोट आपले जपले पाहिजे, कारण जर आपल्या इतिहासाचं महाराष्ट्राला राहिला नाही तर काय उपयोग नाही। सरकार सुद्धा अक्षरशः जो कुणी त्याकडे पाहू शकत नाही। सरकारचे कसे प्रयत्न असले पाहिजे, सरकारने कशी पावले उचलली पाहिजे दुर्ग संवर्धनासाठी असं वाटतं तुम्हाला? सरकारने काय ना काहीतरी कायदाच केला पाहिजे की जसं मुलांना आता शाळेत भातवाडीसाठी जे काय देतात बारीक मुलांनासाठी, तसं सुद्धा गडकोटांसाठी एखादा कायदा काढला पाहिजे की जेणेकरून तिथं एखाद्या संस्थेने किंवा गावाने काय ना काय प्रत्येक उपक्रम प्रत्येक गडावर गेला पाहिजे, कारण आज काहीच उपयोग नाही, जर गडकोट जर राहिले नाही तर काहीच उपयोग होऊ शकत नाही। काम करताना कशी परिस्थिती होती तुम्ही ज्यावेळेस दुर्ग संवर्धनाचं काम करत होता, किंवा सुरुवातीला काय किल्ल्यांची अवस्था होती? किल्ले तर सगळे पडलेलेच होते, एकूण एक दगड सगळे, दर पावसात काय ना ढासळत होतं। किल्ल्याचा अक्षरशः दरवाजा होता, तो 20 फुटी दरवाजा आहे, तो दरवाजा पूर्णपणे गाडला होता। आपण म्हणजे आम्ही जे वर्गणी गोळा करतो नाही का, संपूर्ण आमचे ग्रामस्थ सुद्धा त्यात मदत करतात नाही का, आम्ही वाढदिवस साजरे करतो, ते वाढदिवसाला लोक आहे ना आमची जी 60 जणांची टीम आहे, तर केक कापायला केकसुद्धा कापत नाही किंवा कपडेसुद्धा स्वतःला आणत नाही। आज जी मुलं आम्ही जी दुर्ग संवर्धनाची जी जेवल्यानंतर रात्री ताटसुद्धा आई पुढं सरकत नाही, ती आमची सगळी दुर्ग संवर्धन टीम ती सगळी संपूर्ण तिथं राब ते स्वतः कष्ट करतात अक्षरशः। त्या गडावर एक विहीर आहे, त्या विहिरीचं एक तातोबा नावाचं एक महादेवाचं मंदिर आहे, अर्धविहीरीत मंदिर आहे, त्या मंदिराच्या खालून पूर्वी
जागा होती विहिरीत उतरायला। आता जे आम्ही ते गाळ काढायचं तब्बल 1,10,000 रुपये खर्च ते गाळ काढण्यासाठी आलेले आहे। अक्षरशः आमच्या मावळ्यांनी खांद्याला अक्षरशः सालपटीपर्यंत ते या रीती असते ना आपली ते सगळी मशीन सगळं इंजिन खांद्याला सालपटीपर्यंत ती मशीनवर नेली आणि त्याचं गाळ काढण्याचं काम झालेलं। जवळ तब्बल 1,08,00,000 रुपये खर्च आत्ता एका वर्षात आम्ही त्या गडकोटांसाठी केलेला आहे। की एकच म्हणणं आहे की सरकारने काय ना काय गडकोटांकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण दर पावसाळ्यात ना काही ना काही ना पडत असतात। आत्ताच आमचं एका पावसाळ्यात ना बुरुज पूर्ण तयार झाला होता, पण दुर्दैवी काम थोडं राहिल्यामुळे तो बुरुज पुन्हा पडलेला होता। पुन्हा परत तेच काम करायचं म्हणलं की होऊ शकत नाही ना असं नाही का। आणि असं नाही की आपलं की सगळे देऊन किती देणार ना निधी वर्गणी म्हणा काय देणार, कुणी देऊ शकत नाही एवढं। कारण थोडं ज्याच्या परिणाम जो तो माणूस वर्गणी देत असतो, पण आपण मागणार तरी कुणाला, जे ते सोयीचे ना आपण मागतोय ना असं होतंय। नागरिकांनी याच्यात कसा सहभाग घेतला पाहिजे किंवा नागरिकांसाठी तुम्ही काय सांगाल? नागरिक आत्ता शक्यतो एवढं ना की 2008 महाराजांचं किल्ल्यांचं तसं पाहिलं गेलं तर ना उदो होतोय ना, तर ह्याच्या पलीकडे कुणी या किल्ल्यांक फिरकून सुद्धा बघितलं नाही। नागरिक जातात मान्य सगळं करतात, सगळे रायगडावर जातात, भरपूर किल्ल्यावर जातात, पण किल्ल्यावर जातात सेल्फी काढ इकडं काय ते काढ, एखादा कागद उचलत नाही अक्षरशः नाही का दारू पिणं तिथं काय करणं, गडांच्या याच्यावर नावं काढलं। कारण शिवाजी महाराजांचं धोरण होतं किल्लेच आहे ना, किल्ले जपले पाहिजे, कारण शिवाजी महाराजांना आत्तापर्यंत कुणी जर टिकून ठेवलं असेल तर निव्वळ त्या सह्याद्री त्या दऱ्याखोरा होते। महाराजांनी गडकोट बांधले, त्या गडकोटांनीच महाराजांना वाचवलं, नाही तर महाराज इतिहासच घडला ना अशी परिस्थिती आहे। आतापर्यंत किती तुम्ही किल्ल्यांची देखभाल दुरुस्ती केलेली? आता आपण तशीभर परत जिकडे जाईल ना त्या गडकोटांवर संवर्धनासाठी जाईल, तिकडची साफसफाई करणे पण नाही का, साफसफाई करून माघार येणे पण आपल्या हातात नव्हता किल्ला। आपण सरकारकडूनच एक दत्तक किल्ला म्हणून एक संतोषगड त्याचीच आपण अक्षरशः म्हणजे मेला जमा होता किल्ला, तो 1 वर्षानंतर आता तो पुन्हा श्वास घेऊ लागला असं म्हणायला काय हरकत नाही त्या गडकोटांबद्दल। ज्या समाजाला आपला इतिहास माहिती नसतो तो समाज कधीच इतिहास घडू शकत नाही, म्हणून दुसरा समाज त्या समाजाचा आणि समाजाच्या इतिहासाचा अभ्यास करून नवीन इतिहास घडवतो हाच आत्तापर्यंतचा इतिहास आहे। हा इतिहास नवीन पिढीला जाणण्यासाठी आणि त्यांना योग्य शब्दात एक इतिहासकालीन एक मांडण्यासाठी शिवसह्याद्री दुर्ग संवर्धन संस्थेचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेताना दिसतात की त्यांच्या या यशाला नक्कीच काहीतरी त्यांचं हे ध्येय या ध्येयाला काहीतरी यश प्राप्त झालं अशी त्यांचे यश प्राप्त झालं पाहिजे अशीच एक त्यांची इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यदसह मी शनाया पुणे प्लस।